तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून या ठिकाणी 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. सरपंच पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून या निवडणुकीसाठी सरळ सरळ दुरंगी लढत होत आहे. राजर्षी शाहू ग्रामविकास पॅनलकडून तृप्ती जीवन कांबळे तर बहुजन ग्रामविकास आघाडीकडून रेखा अर्जुन जाधव या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेरवाडमध्ये दोन्ही आघाड्यांच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे. राजश्री शाहू ग्रामविकास पॅनल आम्ही लावलेलं आहे. गेल्या 5 वर्षात सत्ताधारी जाहीरनामा काढला होता त्याचे जवळजवळ सर्व कामं आम्ही जाहीरनाम्याची पूर्ण केले आणि त्या विकास कामाच्या जोरावर आज 18 मतदारसंघ आणि 12 मतदार यांना घेऊन म्हणजे या सर्वांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी गावातील ज्या राहिलेले विकास कामं करण्याचा मानस घेऊन आम्ही आज ह्या निवडणुकीत आणि आज जर मतदारांचा कौल बघितला तर सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभी आहे. बहुजन ग्राम विकास आघाडीकडून सुद्धा प्रचार शुभारंभाचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार रेखा अर्जुन जाधव यांनी सुद्धा आपण निवडून येणार असल्याची खात्री बाळगली आहे. एकूणच या ऐतिहासिक अशा गावामध्ये निवडणुकीचा जोर ऐन थंडीत तापू लागला आहे. BPN साठी शिरळहून उमेश माळगे.